सुट्टीचा कालावधी संपून आज शाळेची घंटा वाजली असून शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. कोपरगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शाळा कमिटी व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, चॉकलेट व पुस्तके वाटप करून स्वागत सोहळा करण्यात आला. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुट्ट्या संपल्याने काही खुशी काही गमचं वातावरण दिसत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढावी यासाठी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, चॉकलेट, पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यालयात प्रशस्त रांगोळी काढण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा अमृतकर, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य राजेश ठोळे, संदीप अजमेरे, डॉक्टर अमोल अजमेरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत शालेय पाठ्यपुस्तकांचे देखील या प्रसंगी वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या आरंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रारंभी स्वर्गीय गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले आहेत. या कार्यक्रमाला अनिल अमृतकर, अतुल कोताडे, कुलदीप गोसावी, दिलीप कुडके, अनिल काळे आदींसह शिक्षक, शिक्षिका व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.